सगळ्यात जास्त शोध लावणारा शास्त्रज्ञ एडिसन बहिरा होता. शाळेनं त्याला नाकारलं होत. 40 वर्षानंतर त्याची आई मरण पावली आणि आपल्या आईच्या खोलीची आवरावर करण्यासाठी एडिसन आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक त्यानं उघडली आणि त्या ट्रंकमधलं सामान न्याहाळत असताना 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरनी दिलेलं पत्र त्याच्या हाताशी लागलं. त्याने ते सहज काढलं, वाचायला सुरुवात केली. त्याच्या टीचरनी सांगितलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, तुम्ही त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. हे पत्र वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यातनं खळखळखळ अश्रू ओघळायला लागले. मी शिकण्याच्या पात्रतेचा नसताना आई तुम्हाला सांगितलंस की एडिसन तू हुशार आहेस, एडिसन तुझ्या इतका दुसरा कुणी हुशार नाही. आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या दोन आईच्या कुशीत मुलं घडत असतात. फक्त प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या, कौतुक करा. कमतरतांचा विचार करूच नका, फक्त बलस्थानांचा विचार करा, ती अधिकाधिक विकसित करा. तुमची मुलं यशाला गवसणी घालतील ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, एक वेळ बुद्धिमान नसाल, प्रतिभावंत नसाल, सामर्थ्यवंत नसाल, पण तुमच्यात जर एक फक्त गुण असेल ज्याचं नाव आहे चिकाटी, ज्याचं नाव आहे सातत्य, तर या जगात तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. हे पहिलं लक्षात असू द्या. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. तिला सांगावंच लागत नाही. कणभर असते मुंगी, मनभर साखर फस्त करते. एवढ्याशा मुंगीला जर ध्येय गाठता येत असेल तर आपल्याला काय अडचण आहे. पण आपल्याकडं काम टाळायचा एक प्रभावी मंत्र आपल्याला माहिती आहे, उद्या करू, उद्या करू. हा उद्या उगवतच नाही ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. अखंड काम करत असते मुंगी एका तत्ववेत्त्याला कुणीतरी विचारलं हे जग कधी संपेल, आणि तो तत्ववेत्ता म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय, मला फक्त निवांताने आराम करत बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही, चुकून. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगणी करायला ती 8 महिने अविरत 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 काम करत असते. कुणीतरी सांगतो इतकं काम करायचं वे, मरायचंय का? कोण म्हटलं कामाने माणूस मरतो? माणूस कामानं नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? स्वतःचं मोल आणि महत्वाचं माहिती नसलं की. अशा पिढ्या काहीच करू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात, जी माणसं अखंड काम करत असतात ती दीर्घायुषी ठरतात, जी माणसं आराम करत बसतात ती अल्पायुषी असतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. जिथं अमेझॉन नदीचा उगम होतो दर 7 सेकंदांनी पाण्याचा थेंब पडतो, दर 7 सेकंदांनी हजारो वर्ष झाली 7 सेकंदांनी एक थेंब पडायचा क्रम अजून चुकला नाही. त्या 7 सेकंदाच्या एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली आहे. तुम्ही फक्त सातत्यानं काम करत राहा, सातत्यानं काम करत राहा, एक दिवशी बलाढ्य विश्व उभा राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो, पाण्याच्या थेंबाने फुटतो नाही. सातत्यानं 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 त्या सातत्याच्या ताकदीनं फुटतो. आमच्या पोरांना सांगा कर, पुन्हा कर, पुन्हा कर, पुन्हा 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 कर. जोपर्यंत समोरचं ध्येय शरण येत नाही तोपर्यंत कर.
ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. आणि काही नसतं हो, अडचणी संकट नसतातच, या आम्ही स्वतः उभा करत असतो, काहीच नसत. शिवाजी महाराजांच्या यशाचं कारण काय? तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, जन्माला यायच्या आधीच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. साधी गोष्ट आहे, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला. अफजलखानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. मराठी सैन्य खानाच्या सन्नर तुटून पडला, लंगडे तोड चालू झाली. खानाचं सैन्य पाटीला पाहिलं आणि पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथंच, घोडे तिथंच, हत्ती तिथंच, तलवारी शस्त्र सगळं तिथंच. मराठ्यांनी टिपलं, जवळ जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याची प्रचंड मोठी कमाई झाली. पण नियोजन बघा, महाराजांना माहिती आहे खान मारणारच आहोत, मारला. खान 4000 घोडे घेऊन आला. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगी आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहेत. मिळाली, पण आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी आहे ना घरी? घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुमच्या गाडीचा? घोडी मिळाली 2000, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील, घोड्यांचा उपयोग काय? नियोजन बघा, 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या 6 महिने आधी, 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हे नियोजन, हे नियोजन. किती लांब जायचंय तुम्हाला तितक्या आधी तुम्हाला नियोजन करावं लागेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आइन्स्टाईन असं म्हणतो की मला जर कोणी तासाभराचं काम करायला सांगितलं तर ते तासाभराचं काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी 10 मिनिटातच उरकीन. तुमचं नियोजन तुम्हाला यश देतं. नियोजन वेळ वाचवतं, नियोजन कष्ट वाचवतं, नियोजन ऊर्जा वाचवतं. शिस्त हवी आयुष्याला, शिस्त हवीच तर आणि तरच तुम्ही यशस्वी होता. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या अवघडच वाटतात, आणि ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या सोप्या वाटतात. आमचा कल सोप्याकडं असतो, अवघडाकडं कुणी शिरत नाही, पण जे अवघडाकडं शिरतात तेच गड जिंकतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना ते सांगा, यशाचा हा मार्ग स्वतःचा स्वतः निर्माण करताना, कष्टाच्या बळावर स्वतःचं विश्व उभा करताना फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, त्याला संस्काराचा कंदील हातात द्याच. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. आमच्या मुलाला सांगा, तुला चालायचंय ना, पावला पुरता प्रकाश तुला या संस्काराच्या कंदिलाच्या रूपानं दिला आहे. आता तुझी वाट तू चाल, तो चालत राहील, चालत राहील, चालता चालता त्याच्या लक्षात येईल. आपण आपल्या पायावर उभा आहे, आणि तो एकदा पायावर उभा राहिला की मग त्याला पुढचा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमच्या पोरांना फक्त पायानं नाही, डोक्यानी चालायला शिकवा. आणि तो एकदा डोक्यानी चालायला लागला की मग त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याहीपेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो.
आमच्या पोरांना उद्याच्या स्पर्धेची, उद्याच्या जगाच्या बाजारपेठेची ओळख करून द्या.